महाराष्ट्रात आरोग्य विभागात मोठी भरती निघाली सरकारी नोकरीच्या अपेक्षेने हजारो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यानंतर अनेक गोंधळानंतर अखेर पंचवीस सप्टेंबरला परीक्षा होणार असं देखील ठरलं राज्यभरातील हे विद्यार्थी आपली बॅग भरून परीक्षेला निघाले काही पोहोचले तर काही प्रवासात होते आणि अचानक ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आणि या विद्यार्थ्यांना संताप व्यक्त करावा लागला आम्हाला एक्झाम एक सेंटर उद्या सकाळी नऊ वाजता तिथं आम्हाला रिपोर्टिंग करायला लावलेली आणि संध्याकाळी या टायमाला दहा वाजता जर आम्हाला सांगतात आम्ही मध्य रस्त्यात प्रवासात असताना दहा वाजता जर आम्हाला ते सांगतात की एक्झाम रद्द झाली आहे तर आम्ही अशा लोकांनी काय करावं आम्ही कमीत कमी सहाशे सातशे किलोमीटर अंतरावर न आलेलो आहे आम्ही चार चार पाच पाच हजार रुपये खर्च केलाय ट्रॅव्हलिंगसाठी हा फॉर्म भरण्यासाठी पैसे आमचे खर्च झाले असं जर चालणार असेल तर आम्ही काय करायला पाहिजे महाराष्ट्र शासन दुसऱ्या दिवशी परीक्षा होणार होती त्याच्या आदल्या रात्री उशिराने बारा वाजता आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ट्विट केलं आरोग्य विभागाच्या वर्ग क व ड वर्गातील विविध पदांसाठी दिनांक पंचवीस व सव्वीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी असं ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे के यांनी या केलं हे ट्विट पाहून अनेक विद्यार्थ्यांना राग अणावर झाला आणि त्या ट्विटवरच अनेक जण व्यक्त होऊ लागले हे रात्री उशिराने केलेलं ट्विट अनेकांसाठी मोठा धक्का होतं अनेक परीक्षार्थींनी गाव सोडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी प्रवास सुरू केला होता तर काही प्रवासात होते काही जण जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचले सुद्धा होते मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने हिरमोड होऊन त्यांना परतावं लागलं विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा हा सर्व खर्च फुकटच गेला असंच म्हणावं लागेल विद्यार्थी देखील असंच म्हणत आहेत सोशल मीडियातून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते कोणी उसने पैसे घेतल्याचं तर कोणी गैरसोय झाल्याचं म्हटलंय अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांनी आमचे पैसे फुकट गेले असं सा सांगत आमचे पैसे परत द्या अशा तीव्र प्रतिक्रिया दिल्यात एकाने तर गरीबाचं लेकरू पाचशे किलोमीटर जाऊन आता घरी जात आहे तिकडं माय दीडशे रुपये रोजानं शेतात जाते, रोजान जाते असं म्हणत परीक्षा रद्द झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय या सगळ्या प्रकारावर मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की कंपनीने असमर्थता दाखवली त्यामुळे परीक्षा रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परीक्षा रद्द झाली नसून पुढे ढकलण्यात आली आहे असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आदल्या रात्री विद्यार्थ्यांना समजतं परीक्षा रद्द झाली प्रवेशपत्र उत्तर प्रदेशातलं मिळतं या सरकारचा घोळ काही समजत नाही दलालांमार्फत या पदांसाठी पाच लाख दहा लाख गोळा करण्याचे प्रकार घडतायत विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात आहेत त्याची चौकशी व्हावी असे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केलेत त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला मिळालाय मात्र नेहमी राजकारणात आणि सरकारी गोंधळात गोरगरीब विद्यार्थी मात्र भरडून निघतोय तीच व्यथा या सर्व विद्यार्थ्यांनी मांडली आहे आणि आपल्याला न्याय मिळावा अशीच अपेक्षा देखील व्यक्त केली आहे या एकूणच घडलेल्या प्रकाराबाबत आणि विद्यार्थ्यांच्या संतापाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो करा लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद